मनोहरलेलेच्या तोंडी एक वाक्य आहे ते इतकं चपकल बसतं आणि ते खरंच प्रत्येक मुलीने लक्षात ठेवायला पाहिजे. आता म्हणायला गेलं तर प्रत्येक मुलाने सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. खरं तर तुम्ही बायका साधा एक रुमाल घेताना सुद्धा 10 वेळा विचार करता की त्याचा पोत कसा आहे, मग त्याचा रंग जाईल का, मग त्याचं डिझाईन कसं आहे, आणि ज्याच्याबरोबर आपल्याला आयुष्य घालवायचं आहे त्या जोडीदाराबद्दल तुम्ही काहीच विचारपूस करत नाही आणि अंधळेपणाने प्रेम करता आणि लग्न करता. तर तसंच आताच्या अजूनही तीच परिस्थिती आहे. हो, मुळात हे जे TRP जे गणित आलंय ना तिथे गोळ झालंय सगळं असं मला वाटतं. की TRP ह्या कॉम्पिटिशनमध्ये ना त्याचा दर्जा मारला जातो असं मला वाटतं. एखाद्या कलाकृतीचा दर्जा मारला जातो. आता आपल्या घरात जी काम करते बाई हेरला दिकर तिला सुद्धा आपण महिन्याच्या महिन्याला पगार देतो आणि आपल्याला 3 महिन्यांनी पगार, हे कुठून आलं? नमस्कार. 2024 नववर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना आनंदाचं, सुखाचं, समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावो. आज माझ्याकडे गप्पा मारायला कोण आलं माहिती आहे का? अत्यंत हळव्या मनाची, एकदम जिचा स्वर अगदी मार्दव आहे, हळुवार बोलणारी अशी एक सुंदर दिसायला असलेली अभिनेत्री आलेली आहे, अर्थात सुकन्या कुलकर्णी. नमस्कार. सुकन्या म्हणजे काय? जिला सर्व सु नावाची विशेषण लागू पडतात अशी आमची सुकन्या. सुहास्यवदना, सुंदर, सुलक्षणी, सुशिक्षित अशी बरेच विशेषण आहे जी तिला अगदी बरोबर लागू पडतात. सुकन्या, मला जे तुझ्याबद्दल जे आठवण आहे, आठवण म्हणजे एक मेमरी आपल्या डोक्यात पक्की बसेल, ती म्हणजे तुझं नाटक होतं. तू, संजय आणि मला वाटतं गिरीश होता. बरोबर. आणि अप्रतिम ते नाटक जेव्हा मी पाहिलं तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडले. म्हणजे आवाज कसा असावा नाटकासाठी हे तुझ्याकडून कोणी शिकावं, इतकं अप्रतिम ते नाटक होतं. काय नाव? कुसुम मनोहरलेले. तर आपण त्या नाटकाच्या आठवणीपासूनच सुरुवात करूया. कुसुम मनोहरलेले जसं तुला आवडतं ना तसंच माझं अतिशय जवळचं नाटक आहे. एकतर ते नाटक विनय आपटे यांनी दिग्दर्शित केलं होतं आणि त्याच्यामध्ये मला माझा जोडीदार मिळाला, त्याच्यामुळे हे नाटक. आणि दुसरी गोष्ट की हे नाटक हे खऱ्या गोष्टीवरती आहे आणि अजूनही ती सुजाता पुण्यामध्ये जिवंत आहे. तर कुसुम मनोहरलेले नाटक जेव्हा मी करायला घेतलं तेव्हा एक नवीन नाटक आलं आहे आपल्याकडे, काहीतरी वेगळं नाटक आहे अशाने त्याच्याकडे बघितलं. आणि त्यावेळेला गिरीश ओकला आणि संजय मोनेला दीपस्तंभाच्या वेळेला एक प्रयोग करून बघायचा होता, तर तो त्यांनी आमच्या नाटकात केला. अर्थात तिघही प्रयोगशील, म्हणजे विनय आपटेसुद्धा प्रयोगशील आणि विनयच्याच गणरंगनी याची निर्मिती केली होती प्रोडक्शनने, त्याच्यामुळे सर्वेसर्वा तोच होता निर्णय घेणारा. पण करून बघा, त्यामुळे त्याच्यामध्ये मनोहरलेले आणि भाच्या खोट्याशी जी दोन कॅरेक्टर्स होती, मनोहरलेले हा सुजाताचा नवरा असतो आणि भाच्या खोटे याने तिला नवीन जीवन दिलेलं असतं, तिचं मूल परत मिळून दिलेलं असतं. तर ते दोन्ही रोल दोघांनी खूप आवडलं, आलटून पालटून करायचे, आलटून पालटून करायचे. पण त्यावेळेला माझी भूमिका वेगळी व्हायची, कारण दोघांचे रिॲक्शन्स माझ्या मला वेगळ्या द्यावे लागायचे. हां, की मनोहरलेले हा संजयचा खूप वेगळा होता आणि गिरीश करायचा तो खूप वेगळा होता, त्यामुळे माझ्यासाठी पण ते एक्सपेरिमेंट होतं आणि त्यामुळे ती मजा यायची अजून. की पण तेव्हा तिघही एकापेक्षा एक त्या नाटकामध्ये तुमच्या, पण ते नाटकच असं लिहिलं होतं अशोक समयेनी, तो विषयच तसा होता की विनीता ऐनापुरे यांच्या कथेवरती ते होतं, त्यामुळे म्हणजे ती कथा तशी होती आणि ते सगळं जुळून आलं होतं. पण तुला गंमत सांगते मृता, 167 प्रयोग ह्या नाटकाचं बुकिंगच व्हायचं नाही आणि त्या प्रयोगाच्या वेळेला आमचा कोकण दौरा होता, तेव्हा विनय म्हणाला की आता जर माझं हे नाटक चाललं नाही, आता जर मला या दौऱ्यात बुकिंग झालं नाही तर मी नाटक बंद करणार. तर मी संजयला म्हणलं म्हणजे बंदच होणार आहे नाटक आपलं, कोकण दौऱ्यात काय आपल्याला बुकिंग होणार आहे. आणि पहिला प्रयोग होता शृंगारताईला. आता शृंगारताईसारख्या गावामध्ये आपण फार कमी हे नाव ऐकलं असेल, तर अशा गावामध्ये आपल्याला बुकिंग किती होणार? म्हणजे म्हटलं नाहीच, आता बंदच होणार. मग नाटक बंद होणार याचं एक दुःख होतं आणि दुसरं दुःख होतं की मग याच्यापुढे संजयला आपल्याला भेटता येणार नाही.
ते दुःख जास्त होत. कारण काय त्यावेळेला मोबाईल वगैरे काही नव्हते किंवा ना आपलं तसं धाडस नव्हतं की तो पार्कात उभा राहतो तिकडे जाऊन भेटायचं किंवा शिवाजी पार्क मध्ये फेऱ्या मारतो तेव्हा सकाळी जाऊन भेटायचं हे धाडस माझ्यात तरी नव्हतं. म्हणजे म्हटलं आता भेटही आपली बंद होणार तर गंमत अशी झाली. पण आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, प्रत्येक नाटकाची वेळ यावी लागते. श्रृंगार तैल आमचा प्रयोग होता 167वा आणि तेव्हा 1.5 लाख रुपये बुकिंग झालं. ही गोष्ट आहे 1996ची. तेव्हा 1.5 लाख म्हणजे केवढे होते आणि त्यावेळेस म्हणजे अक्षरशः त्या गावाची लोकसंख्या होती 3500 आणि वेगवेगळ्या गावातून लोक टेम्पोनी वगैरे त्या नाटकासाठी यायची. आणि त्यावेळेला आमचा जो दैवी म्हणून आमचे जे मॅनेजर होते तिकडचे जे कोकणातले दौरे सगळे करायचे कॉन्ट्रॅक्टर होते आमचे तर त्यांनी इतकी पब्लिसिटी आमची केली होती आणि त्याच्यानंतर आम्हाला डिमांड शो करायला लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही परत शो केला आणि ते आठवून आम्ही रत्नागिरीला गेलो आणि त्याच्यानंतर कुसुम मनोलेलेने कधीही मागे वळून बघितलं नाही. हाऊसफुल शो व्हायला लागले. असं आपण म्हणतो की एखादा विषय हा आता आताचा नाही आहे पण मला तसं वाटत नाही अजूनही अजूनही खूप मुलींची अशी फसवेगिरी म्हणजे फसवणूक होते. म्हणजे शहरात कदाचित नसेल पण गावांमधून शहरात सुद्धा असेल काही सांगता येत नाही पण अजूनही ह्या गोष्टी कुठे कुठे घडतात. अगदी तशाच नाही पण फसवणूक होते कुठल्या ना कुठल्या कारणाने. मी त्याच्यामध्ये मनोहर लेलेच्या तोंडी एक वाक्य आहे ते इतकं चपकल बसतं आणि ते खरंच प्रत्येक मुलीने लक्षात ठेवायला पाहिजे. आता म्हणायला गेलं तर प्रत्येक मुलाने सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे खरं तर की तुम्ही बायका साधा एक रुमाल घेताना सुद्धा 10 वेळा विचार करता की त्याचा पोत कसा आहे, मग त्याचा रंग जाईल का, मग त्याचं डिझाईन कसं आहे आणि ज्याच्याबरोबर आपल्याला आयुष्य घालवायचं आहे त्या जोडीदाराबद्दल तुम्ही काहीच विचारपूस करत नाही आणि आंधळेपणाने प्रेम करता आणि लग्न करता. तर तसंच आताच्या अजूनही तीच परिस्थिती आहे किंवा किंवा अति प्रॅक्टिकल पण असून चालत नाही. आता काही मुलं अति प्रॅक्टिकल पण असतात की मग तुझ्या अकाउंटमध्ये पैसे किती आहेत, मग आई बाबा तुझ्यावर राहणार का आणि खूप अस एनिवे तो भाग. पण म्हणजे त्याची जी भाषा होती त्या नाटकाची किंवा ती कथा होती की तीच इतकी विलक्षण होती की ती कोणालाही भारावून टाकणारीच होती आणि आम्हाला काम करताना तर फार जाणवायचं. नंतर नंतर काय व्हायला लागलं की अशा प्रकारच्या प्रेक्षक बायका मला येऊन भेटायला लागल्या की माझ्या मुलीच्या बाबतीत असंच घडतंय हो आणि माझी मुलगी अमेरिकेत राहते काय करू कसं ते परत आणू, त्याने कोणतरी दुसरी जाणून ठेवली आहे, त्याच्यानंतर माझ्या शेजारची मुलगी आणि तिच्या बाबतीत असं घडतंय, कुठे न्याय मागायचा आणि काय करायचं आपण. आणि जसे जसे प्रयोग व्हायला लागले मला असं झालं की आपण हे नक्की काय करतोय. अशा अनेक बायका येऊन भेटायला लागल्या, असे अनेक पालक येऊन भेटायला लागले आणि ओक्साबोक्षी रडायचे आणि तशी मी लहान होते काही आम्हाला सुधरायचं नाही की काय करू. पुण्याच्या एका प्रयोगाला एक बाई आली खूप सुंदर होती दिसायला, पांढरी साडी मोत्याची माळ आणि आली आणि माझ्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली खूप छान काम केलं होतं तुम्ही. म्हणलं थँक्यू असं सगळे प्रेक्षकांना सांगायचं तेव्हा. तर म्हणाली की पण खरीच अशी सुजाता तुमच्यासमोरून उभी राहिली तर तुम्ही काय कराल. म्हणलं नाही हो मला तिला खरं भेटायचं होतं पण आम्हाला परमिशन नव्हती कारण तिची मेंटल स्टेट बरोबर नाही, मानसिक अवस्था तिची बरोबर नाही, ती वर्ध्याच्या आश्रमात आहे त्यामुळे मला भेटता नाही आलं. नाही नाही त्या सुजाताबद्दल नाही, तशीच एखादी सुजाता तुमच्या समोरून उभी राहतो तुम्ही काय कराल. म्हणलं मी काहीच करू शकत नाही म्हणलं कारण माझे काही कोणाशी ओळखी नाही काही नाही. पण म्हणलं आमचे विनय आपटे आहेत ना त्यांच्या म्हणलं सगळ्या राजकारण्यांबरोबर मैत्री आहे, त्यांची ओळख आहे आणि त्यांचा बाकीच्या गोष्टींवरती सुद्धा खूप वचक आहे, तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता. तर म्हणे चला ना मग मला ज्ञान होतात त्यांच्याकडे. हीच रिॲक्शन मला माझी झाली होती, हीच प्रतिक्रिया. म्हणलं म्हणजे माझे पाय लटपटायला लागले की आपण काय असं कोणी. तर मग मी तेवढ्यात नशिबाने विनय समोर म्हटलं विनय यांना तुला भेटायचं आहे असं झालं माझं. तर म्हणे काय झालं काय काय झालं विनयच्या स्टाईलने त्यांनी विचारलं. तर ते म्हणाले की ऐकणारात का तुम्ही माझी व्यथा. हा बोला. त्याला पण असं वाटलं की असं ना भेटायला येतात तसं. तर म्हणे की माझ्या मामा मामीला मूल होत नव्हतं आणि माझे आई वडील गेल्यानंतर माझ्या मामांनी मला सांभाळलं आणि त्यांना मूल होत नव्हतं म्हणून मामाने माझ्यावरती इतकं माझे लाड केले, इतकं प्रेम केलं
आणि मग चल आपण बाहेर जाऊन मला फिरायला घेऊन गेला आणि तिथे त्याने माझ्यावरती हे केलं सगळं अतिप्रसंग केला आणि ज्या मग नंतर काही दिवस आणि असं खूप दिवस चालू राहिलं आणि जेव्हा घरी आलो आम्ही नंतर तेव्हा त्याच्यानंतर मग मला दिवस गेले आणि मी मामीला सांगितलं हे की मी धाडस करून मी मामीला सांगितलं की असं सगळं झालंय तर मामी म्हणाली हे कुणाला बोलू नकोस आणि त्यावेळेला ती म्हणाली की अबॉर्शनने आपल्याकडे गर्भपात करणं हे गुन्हा होता त्यामुळे म्हणे मला हे काहीच करता आलं नाही आणि मला वाटलं मामी माझ्या चांगल्यासाठी सांगते आणि मामी म्हणाली तू आता काही याच्याबद्दल बोलू नकोस आपण इथून कुठेतरी दुसरीकडे जाऊया म्हणजे तुला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. मग तिने मामाला सांगितलं आणि आम्ही सगळेजण दुसरीकडे गेलो राहायला दुसऱ्या गावात गेलो राहायला. तिथे माझं बालपण वगैरे सगळं झालं मूल झालं आणि मग नंतर मामी म्हणाली चला आता आपण परत आपल्या मूळ गावी जाऊया. तर ती म्हणाली अगं पण लोकांना म्हणजे लोकांना कशाला कळेल तू जा आता इकडनं दुसरीकडे आम्ही जातो बाळाला घेऊन. ती म्हणाली आणि तोपर्यंत म्हणजे मला माझ्या बाळाबद्दल वात्सल्य प्रेम सगळंच आलं आणि ते घेऊन गेले आणि मला असं वारंवार सोडून दिलं. आता मला माझं बाळ हवंय मी काय करू मी कुठे जाऊ. म्हणजे स्वतःच्या मामावर जो तिचा विश्वास उडाला अशा अनेक बायका मला भेटल्या अशा अनेक पालक आम्हाला भेटले. पण मग असं झालं की काही नंतर नंतर आम्ही त्याच्यावर परिसंवाद घ्यायचो या कारण त्यावेळेला गोपीनाथराव मुंडे आणखीन एक कोणतरी होते त्यांनी याच्यावरती नीलम गोरे यांनी त्याच्यावरती एक संस्था निर्माण केली की अशा बायकांना मदत करण्यासाठी अशा बायकांना न्याय मिळवून देण्यासाठी एक समिती नेमली त्यांनी. आणि मग अजूनही चालू असेल आता मला तेवढ्या ह्याच्यात नाही पण अशा अनेक बायका आपल्या समोर आल्या. त्याच्यानंतर काही मुली त्या परिसंवादामध्ये नाशिकला आमचा परिसंवाद होता दोन मुली आल्या आणि त्या म्हणाल्या की आम्ही दोघी डिवोर्सी आहोत आणि आम्ही रूममेट आहोत आणि आमचे आई वडील मागे लागलेत आमच्या लग्न करा नाहीतर लोक वाटेल ते संशय घेतील तुमच्यावरती. पण आमच्यामध्ये काही असं नाही आहे आम्ही मैत्रिणी आहोत आणि आम्हाला लग्न नाही करायचं आणि तुमचं नाटक बघितल्यावरती आमचा दृढ विश्वास बसला की आम्हाला लग्न करायचं नाही आम्हाला परत फसवून घ्यायचं नाही आम्ही आहोत सुखी आहोत. पुन्हा आम्हाला असंच झालं तर बरोबर. त्यामुळे कुसुम बनवलेले नाटक हे सगळ्या दृष्टीनं माझ्यासाठी महत्वाचं होतं. एकतर विनयच्या खूप जवळ जात आलं मला विनय काय आहे कसा आहे हे अजून जास्त मला कळलं आणि त्या वर्षीची सर्व पारितोषिकं मला मिळाली कुसुम बनवलेलीसाठी आणि कुसुम बनवलेलेमुळे माझं नाटक क्षेत्रामध्ये एक वेगळं स्थान निर्माण झालं. खूपच सुंदर होत. म्हणजे ते तुझं पदार्पणाचं नाटक होतं का? नाही त्याच्या अगोदर पण केली होती जन्मघाट स्वामी संगम याच्यासाठी केली होती नाटक. पण आणि झुलवा हे माझं प्रायोगिक नाटक पहिलं होतं त्याने सुद्धा मला त्यावर्षी सगळी पारितोषिकं मिळाली की वामन केंद्रेने डिरेक्ट केलं होतं त्यामुळे तेही होतं. पण कुसुम बनवलेलेने मला एक वेगळी ओळख दिली नक्कीच. आणि मग मी झुलवा नाटक केलं. झुलवा देवदासींवरती नाटक होतं आणि वामन केंद्रे डिरेक्टर होता तर ते केलं आणि मग तिथून सुरुवात झाली. मग ते आवडायला लागलं मग करायला लागले आणि समोरून बोलवणं येत गेलं आणि का माहिती नाही पण माझ्या आईची अशी इच्छा होती की मी सीमादेव जयश्री गडकर सुलोचना दिदी यांच्यासारखं व्हावं. खरं तर काहीही संबंध नाही हा आमच्याकडे काही बॅकग्राऊंड नाही कोणी गॉडमदर गॉडफादर कोणी नाही आमच्याकडचं कोणी या क्षेत्रातही नाही. पण माझ्या वडिलांना माझे वडील उत्तम व्हायलीन वाजवायचे माझा भाऊ व्हायोलिन वाजवतो माझी बहीण सतार वाजवते माझी आई गायची तिचं आकाशवाणीवरती सिलेक्शन पण झालं होतं. पण सगळं स्वतः पुरतं स्वानंदासाठी सगळं करायचं आणि मला सगळ्यांनी पुश केलं तू कर कारण डान्सला सुद्धा माझ्या मोठ्या बहिणीने शोधून काढला. कारण पूर्वी खूप फीज असायची आणि माझे आई वडील दोघे कमर्शियल आर्टिस्ट आणि त्यामुळे परवडायला हवं ना सगळं आणि 500-500 रुपये फी त्यावेळेला शक्यच नव्हती 80 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला तिने म्हणे नाही नाचते खूप छान तर आपण शोधून काढायचं आणि माझ्या मोठ्या बहिणीने हा क्लास शोधून काढला वनिता समाजमध्ये सुचाता घ्यायच्या आणि तेव्हा फक्त 25 रुपये फी होती जी मध्यमवर्गीय लोकांना परवडणारी आणि आठवड्यातून दोनदा क्लास आणि तो सुद्धा शिवाजी पार्कला म्हणजे सगळं चालत जमून आलं होतं. शाळेतनं सुटले की क्लासला जायचं क्लास झाले की जिमनॅस्टिकला समर्थला जायचं हे सगळं असं तिथल्या इथे होतं त्यामुळे काही प्रश्न नव्हता. तिथून ती अशी सुरुवात झाली आणि मग कामं करत गेले समोरून बोलवणे येत गेले. नशिबाने मला खूप चांगली लोक इथे भेटली खूप चांगल्या लोकांवर काम करायला मिळालं त्यांचे चांगले विचार ऐकायला मिळाले
नाटक म्हणजे काय, सिनेमा म्हणजे काय, सिरियल म्हणजे काय, हे त्यांच्या नकळत त्यांनी आम्हाला शिकवलं. म्हणजे बासू चॅटर्जींबरोबर काम करण्याची संधी मिळाली. असे खूप जण, किती जणांची नावं घेऊ, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तू नृत्याबद्दल इतकं बोलतेस, पण तुझं असं एखादा नृत्य हा विषय घेऊन एखादा चित्रपट किंवा नाटक असं काही झालं का? नाही अजून झालं. खरं तर कोणाला माहितीच नव्हतं की मी नृत्य शिकते किंवा नृत्य येतं मला. कारण झालं असं की 90 साली मी जन्मघाट नावाचं नाटक करत होते आणि तेव्हा माझं अरंगेत्र मी ठरवलं होतं 90 साली. आणि त्या नाटकामध्ये सिच्युएशन, ते नाटक म्हणजे ज्याच्यावर नंतर काकस्पर्श नावाचा सिनेमा केला, तर त्याच्यामध्ये सिच्युएशन अशी होती की ती उमा आहे, तिला आकडी येते आणि ती पडते. त्याच्या अगोदर रिप्लेसमेंट होत्या, त्यांनी पण मला व्यवस्थित पकडलं होतं, पण पुण्याच्या प्रयोगाला काय माहिती नाही त्या मला पकडायच्या विसरल्या. आणि मी त्यांच्या भरोश्यावरती मागे स्वतःला झुकून दिलं आणि बरोबर एज वरती 2 डोकं माझं आपटलं. पर त्यानंतर मला खरं तर काही झालं नाही, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठले तेव्हा मला काहीही दिसत नव्हतं आणि डोक्यात कोणतरी हातोडा घेऊन मारतंय असं मला जाणवत होतं. डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टर म्हणाले 72 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवल्याशिवाय आम्ही काहीही सांगू शकत नाही. पुण्यातच होते तर त्यामुळे माझे गुरु गोडबोले, संजय गोडबोले नंतर गुरु झाला माझा तो, त्याच्याकडे होते. तर 4 दिवस अंधे पण म्हणजे काय असतं, 1 दिवस मेमरी गेली होती म्हणजे काय असतं हे नंतर कळलं. आणि ह्या सगळ्याचं महत्व, आपल्या अवयवांचं महत्व मला तेव्हा कळायला लागलं. तर त्याच्यामध्ये झालं असं की खाली वाकलं की चक्कर यायची, बसलं की चक्कर यायची, झोपलं की चक्कर यायची, सारखी काळोख यायची. मग कळलं की मला ब्रेन कन्कशन झालंय, ती गॅप निर्माण होऊन त्याच्यामध्ये ब्लड क्लॉट्स व्हायला लागले होते. मग इंजेक्शन दिलं पण तरी बरं होईना. मग शेवटी माझी सर्जरी करण्यात आली. कॅम्पमध्ये डॉक्टर काळजी म्हणून आहेत, त्यांनी सर्जरी केली. आणि ते 6 महिने पुढे मला खूप काळजी घ्यावी लागली. म्हणजे जायची मी इंद्रायणीनी, पण एक सोलापुरी चादर लावायची, हेल्मेट घालायचं आणि ट्रेनमधनं जायचं, कारण त्याला अजिबात धक्का लागता का मन नाही. त्यामुळे माझं डान्स करणं बंद झालं. उड्या मारायच्या नाही, खाली वाकायचं नाही, म्हणजे झालंच की. मग त्यातून जरा बरी झाले आणि मग मी पुन्हा ठरवलं आपण पुन्हा अरंगेत्रम करूया. मग पुन्हा प्रॅक्टिस सुरू केली. तर ते सुरू केल्यानंतर 93 साली पण पुन्हा ठरवलं 18 डिसेंबरला. मृत्युंजय नावाची सिरियल करत होते, फिल्म सिटीमध्ये सेट लागला होता आणि त्याच्यावर 8 दिवस आम्ही शूटिंग केलं होतं. म्हणजे असं नाही की काही माहिती नाही काय झालं, अचानक पाऊस आला, गारा पडायला लागल्या आणि अख्खाच्याख सेट पडला आणि त्या सेट बरोबर मी पडले. त्याची ते शूटिंग चालू होतं आणि मी खूप बारीक होते. माझे जर जुने चित्रपट बघितलेस तर खूपच बारीक होते मी. म्हणजे आता दंडस्वा माझा जाड आहे, आय मीन मनगट जाड आहे, तो माझा दंड होता. आणि मला भीती वाटली आपण उडून जाऊ, म्हणून मी त्या प्लास्टर पेरेच्या खांबाला धरून उभी राहिले. त्यामुळे त्याच्या सकट मी खाली पडले, त्यामुळे तो खांब माझ्या हातात, एक खांब पोटावर पडला, घुमट पडला, तरी त्यातून मी सगळं सारून उठले एवढं मला आठवत आहे. आणि नंतर चक्करून पडले, नंतर मी कुठल्या तरी गोकुळ आमच्या हॉस्पिटलमध्ये होते आणि मीच त्या डॉक्टरांना विचारत होते की मला हेअरलाइन फ्रॅक्चर झालंय का, कुठे काही लागलंय का, कारण तोपर्यंत मला अनेक ऍक्सिडेंट झाले होते असे छोटे मोठे. हे फेविकॉल का जोड आहे सब तर म्हणजे हा. तर त्याच्यामुळे मी म्हणलं मला काही लागायचं, म्हणजे तुम्हाला काहीच झालेलं नाही, तुम्ही जाऊ शकता. गाडी माझी गाडीवरती झाड पडलं होतं, तर दरवाजा मी बांधून नेला होता. आणि 90 साली ऍक्सिडेंट झाला तेव्हाच माझं गाडी चालवणं बंद केलं होतं डॉक्टरांनी, कारण मला व्हिजनला प्रॉब्लेम आला म्हणून. मग त्याच्यानंतर आम्ही गोरेगाव टू दादर, हे त्यावेळेला किती फार 20 मिनिटाचं अंतर होतं, कारण तेव्हा काही ट्रॅफिक नाही, काही नाही काही नाही, फार कमी लोकांकडे गाड्या असायच्या. आणि तिकडनं आम्ही निघालो आणि घरी येईपर्यंत माझा ड्रायव्हर म्हणाला ताई उतरते ना खाली, ताई एक नाही दोन नाही उतरते ना खाली. मग शेवटी त्याने माझ्या भावाला बोलवून आणलं की ताई उतरतच नाहीये. तोपर्यंत माझी उजवी बाजू कामातनं गेली होती, कंट्रोल गेलेले सेन्सेशन गेलं होतं. मग माझ्या भावाने मला उचलून वरती नेलं आणि मी सहज बाहेर पाहिलं तर पाऊस चालूच होता आणि मी इतकी जोरात टेन्से आले की माझ्या वोकल स्वरयंत्र माझं आकुंचन, म्हणजे पूर्ण गाठच झाले तिकडे, इतकी जोरात ओरडले आणि शॉक बसला तो मला. त्याने माझी पुन्हा मेमरी गेली, बापरे. आणि नंतर जी मी उठले ती, म्हणजे आपण चित्रपटात म्हणून मैं कहां हूं 23 मैं कहां हूं तसं माझं झालं होतं. आणि मी इंदूच्या मध्ये होते आणि त्या दरम्यान झालं होतं असं की माझ्या वडिलांना अल्झायमर झाला होता.
त्यामुळे वडील माझे 10व्या मजल्यावर आणि मी 14व्या मजल्यावर. दोघांनी आम्हाला सांगितलं होतं, डॉक्टर एवढी दसर होते डीन, त्यामुळे आईला म्हणाले की असंच असं घेऊन जा, दोघांना काही होणार नाही. पण माझी आई इतकी जिद्दीची आहे, आता माझी 90 वर्षाची आहे, अजूनही जिद्दीची आहे. तर तिने सांगितलं, जोपर्यंत माझे दोन्ही पेशंट स्वतःच्या पायांनी घरी चालत येत नाही तोपर्यंत मी इकडनं आणणार नाही. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही काहीही करा. मग मला स्टेरॉइड्स दिले, मग मला शॉक ट्रीटमेंट दिली, मग माझं वोकल कॉर्डचं ऑपरेशन केलं, काय ना काय जे काय जमेल ते केलं आणि मला पुनर्जन्म दिला असं म्हणेन, उभं केलं मला. आणि मग घरी आल्यानंतर एक एक कळत होतं की त्या गोळ्यांमुळे माझं वजन वाढायला लागलं होतं. चेहऱ्याचे शॉक ट्रीटमेंटमुळे माझी जॉलाईन चेंज झाली होती, केस गळत होते. कारण शॉक ट्रीटमेंट इथे दिल्यामुळे माझे पूर्ण केस पांढरे झाले होते, कारण कलर सेल्सच मेले होते. आणि अशा खूप गोष्टी किंवा हे दुखत होतं, कारण ते इथे पट्टे बांधतात ना, आणि ते थाड थाड असे लागतात आपल्या लोखंडी पट्टे, आणि त्याने माझे जॉईंट्स दुखतात अजूनही, थंडीत म्हणा पावसाळ्यात म्हणा. हे त्यांनी सांगितलं होतं सगळं डॉक्टरांनी आईला माझ्या, की हे सगळं होईल नंतर, पण तुझी मुलगी तुला परत मिळेल. तर ते सगळं माझं दुखतं अजूनही. म्हटलं तर हे एवढं सगळं होऊन आपण काम करणं शक्यच नाहीये. म्हणजे मी अगदी शेवटच्या ह्याच्यापर्यंत पोचले होते तेव्हा माझीही म्हणाली की हे चालणार नाही, माझ्या घरातून आत्महत्या वगैरे करायची नाही, उठायचं आणि कामाला लागायचं. तेव्हा मला माझ्या इथे इतका राग आला होता की या बाईला दिसतंय माझी काय अवस्था आहे आणि मला कामाला लावते ती. पण त्यावेळेला जर त्यांनी मला उठवलं नसतं तर मी आज दिसलेच नसते. तो कॉन्फिडन्स तिने मला दिला. आणि काय माहिती, तिने माझी आई मला शिवाजी मंदिरमध्ये फिरवून आणायची, रवींद्राला फिरवून आणायची, छबिलदासला घेऊन जायची. ती तिची एक थेरपी होती. ती म्हणाली, मला माहिती ती इथूनच उभी राहणार, तिला इथूनच ऊर्जा मिळणार, हेच करणार ती. आणि तिथून मला ती ऊर्जा मिळणार आणि मी पुन्हा काम करायला सुरुवात केली. आणि मग पहिलंच जमीन आसमान नावाची सिरियल केली. महेश भट्टी माझं नागमंडल नावाचं नाटक बघितलं होतं, त्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स होता की मी करू शकेन. पण त्या सगळ्या नाशिश विद्यार्थीची पहिली सिरियल, त्या सगळ्यांनीच मला, तन्वी आझमी त्याच्यामध्ये होती, तर त्या सगळ्यांनी मला खूप मदत केली याच्यामध्ये. मग मी लेकुरुदंड झाले नावाचं नाटक केलं, त्याच्यामध्ये गायले सुद्धा मी. मग त्याच्यानंतर शांती नावाची मालिका केली. लेकुरुदंड झालीच्या वेळेला झालं असं की 10 प्रयोग खूप छान झाले. आणि मग त्याच्यानंतर मी आणि प्रशांतनी खूप वर्षांनी मी आणि प्रशांतनी केली, 94 सालची गोष्ट. तर तेव्हा 10 प्रयोग खूप छान झाले. त्याच्यानंतर झालं असं की मला खोकला यायचा आणि उलटी व्हायची, खोकला व्हायचा आणि उलटी व्हायची. म्हणलं हे काय नवीन सुरू झालं, म्हणून मग डॉक्टरांकडे गेलो, उसायकर डॉक्टरांकडे. तर ते म्हणाले, एक शब्द जरी याच्या पुढे बोलली तरी परत तिची वाचा जाईल, कारण अजून सगळे पुढे आलं ते मला ताण पडला होता त्याच्यावरती. तर मी प्रशांत आणि सुधीरला म्हणलं, तुम्ही रिप्लेस करा मला मग, कारण नाटक तर आणि हाऊसफुल नाटक चाललंय, सुंदर नाटक होतं. त्याच्यामुळे म्हणलं, तर दोघांनी पसंत नाही ना रिप्लेसमेंट. ते म्हणाले, नाही तूच करायचं. म्हणलं, कसं करणार, कॉन्ट्रॅक्ट शोज आहेत तुमचे पुढे. तर म्हणे, आपण करूया. प्रशांत म्हणाला, काही हरकत नाही, तू उभी राहा, तू फक्त मुवमेंट कर. आणि आम्ही सगळे बोलू की काय राणी साहेब, तुम्हाला असं म्हणायचंय का? अरे वा, राणी साहेबांना असं म्हणायचं आहे, राणी सरकारनं गाणं म्हणा असं वाटतंय. असं करून आम्ही 10 प्रयोग पुढचे केले. अच्छा. म्हणजे सगळ्यांनी, जयवंत वाडकर, सुनील तावडे, लीलाधर कांबळे, सगळ्या श्याम पोंगशे, सगळ्यांनी मला मदत केली. आणि ते अच्छा अच्छा, आता राणी सरकारनं असं म्हणायचंय, चला चला राणी सरकारनं असं. आणि मी फक्त इकडनं तिकडे इकडनं तिकडे माझ्या मुवमेंट्स घेत होते. तिथून मला आत्मविश्वास मिळाला की आपण करू शकतो. आणि ही मला वाटतं नाटकाचे बलस्थान आहे की अशा वेळेला सगळे कलाकार तुमच्या बाजूने उभे राहतात, की तुम्हाला सपोर्टर असतील ना तुम्हाला, तर तुम्ही काहीही करू शकता जगात. हे तू आता म्हणतेस, तर आत्ताचे कलाकार हे असेच वागतात का? हे जे पूर्वीचा तू अनुभव घेतलाय ह्या कलाकारांचं तुमच्याशी असलेले संबंध, तर नवीन कलाकार पण असेच वागतात? नाही, आहेत आहेत, नाही असं नाहीये, नवीन कलाकार पण आहेत. फरक वाटतो. पण काय होतं की ते त्या त्या वेळेचं असतं मदत करणं. आता आम्ही इतक्या वर्ष काम करतो, आता अजूनही आभाळ्याच्या म्हणजे सगळ्या मुली, आमचा एक ग्रुप आहे, आम्ही अजूनही भेटतो. मी माझं अरंगेत्रम केलं होतं, तू आली होतीस त्याला. तर ते अरंगेत्रम माझ्या गुरु स्मिता साठे महाजन, त्यांनी सांगितलं की आपण जर टिपिकल जसं आमचं अरंगेत्रम असतं, म्हणजे त्याच्यामध्ये वर्णम असं, जतीश्वर मल्लारिपू वर्णम जतीश्वर हे सगळं जे आहे, तर असं जर केलं तर कदाचित तुझ्या क्षेत्रातले जे लोक येणार आहेत
ते कदाचित कंटा येतील, एक एक जण निघून जातील. आणि माझ्या ह्या प्रवासामध्ये जितके सगळेजण मला साथ दिली त्या सगळ्यांना मी बोलवलं होतं. आणि माझ्या या नृत्यनाट्यिकेची जी गोष्ट आहे ती प्राजक्ताने मला दिली. प्राजक्ताचा देवबाबी बघून मी भारावून गेले होते, त्यामुळे त्याला म्हणलं मला तुझ्याकडे एखादी गोष्ट असेल तर सांग. मग त्याने ती गोष्ट दिली आणि माझ्या गुरु स्मिता साठे महाजन यांनी त्याच्यावरती गीत लिहिली, त्याला त्यांनी संगीत दिलं, कारण ते तालात बसवावं लागतं, ते केलं आणि मग अशा रीतीने माझं अरंगेत्रम झालं. तर कृष्णाच्या गळ्यात नेहमी वैजयंती माळ असते, तर तिची गोष्ट काय खरी तर ती गोष्ट अशी होती ना की ही जी वैजयंती आहे ही वैजयंती आपल्या सख्यांना घडे बनवून देत असते आणि त्या सख्या तिच्याकडनं घडे घेऊन जातात आणि तिला खूप आनंद होतो की आपले घडे या मैत्रिणी घेऊन जातात आणि कृष्णाला ते खूप आवडतात. ह्या सगळ्या तिच्या सख्या घडे घेऊन जात असतात आणि घडे घेऊन जाताना इकडे तिकडे त्यांचं लक्ष असतं, हा कृष्ण सखा कुठेतरी झाडांमध्ये लपलाय का, कृष्णाची बरोबर नजर असते. अच्छा, ही अशी जाते का, आता बघतोच तिला, असं म्हणून या बेफिकरीने आपल्या चालत असतात की चला आज काही नाही आहे बरं का इथे, पण तरीसुद्धा मनात कुठेतरी कृष्णानी यावं, हळूच आपला गळा फोडावा आणि आपण चिंब भिजून घरी जावं, हे असतंच. ते आपल्या जात असतात, इकडे तिकडे बघत असतात, बघता बघता हळूच कृष्ण दगड उचलतो, इकडे तिकडे बघतो आणि मारतो, छे 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 छे, आता घरी कशी जाऊ मी. आणि त्याच्यातच कुठेतरी एक मनात आनंद सुख अस की कृष्णाने आपला घडा फोडला, हिचा नाही काही फोडला, म्हणजेच त्या कृष्ण सख्याचं आपल्याकडे बरोबर लक्ष आहे. पण ही जी वैजयंती आहे ही मात्र दुःखी होते, ती सुद्धा तिचे घडे जास्त छान तयार करते पण हा कृष्ण तिचा घडा मात्र कधीच फोडत नाही. ती प्रत्येक वेळेला छान नटून थटून जात असते की आज तरी कृष्ण माझा घडा फोडेल. इथे बघते तिथे बघते, खूप वेळ थांबते, पाणी भरते आणि घरी येते, तरी कृष्ण काही हिचा घडा फोडत नाही. एके दिवशी खूप रागवते, चिडते स्वतःवर आणि म्हणते यापुढे ना मी हे कानातले घालणार, ना हे अलंकार घालणार, काही करणार नाही, मी जाणारच नाही घडा घेऊन. त्याच्यावर मैत्रिणी म्हणतात, अगं वेडी आहेस का, कधीतरी तुला तुझा कृष्ण भेटेल की, चल चल चल. तशीच ती घडा घेऊन जाते, निराश उदास ती आपली जाते, लक्ष असतंच इकडे तिकडे पण कृष्ण सखा काही भेटत नाही. उदास होऊन तसंच पाणी भरते घड्यात, तो घडा घेते आणि निघते. आजही कृष्ण सखा काही भेटला नाही, आजही माझ्या आणि त्याची भेट नाही, कधी भेटणार आहे मला माझा कृष्ण. आणि अचानक तिचा घडा फुटतो आणि तिला अत्यंत आनंद होतो, माझा कृष्ण सखा मला भेटला, माझ्या कृष्णाला मी आवडले, झालं माझं जीवन सार्थक झालं, आता आयुष्यात मला दुसरं काही नको, आयुष्यात दुसरं काही नको. तिची मैत्रीण म्हणते, अगं वेडे तुला माहितीये का, तुझ्या लक्षात आलं का, या कृष्ण सख्याला तू खूप आवडतेस. ती म्हणते कशावरून, अगं त्याच्या गळ्यात जी माळ आहे ना त्याला वैजयंती म्हणतात. ती म्हणते काय, त्याच्या गळ्यात वैजयंती माळ आहे, इतकं मोठं स्थान मला दिलंय कृष्णा सख्यांनी, मला इतकं मोठं स्थान दिलंय, त्याच्यापेक्षा आयुष्यात मला दुसरं काही नको.
आता माझं हे जीवन सार्थक झालं, मी अशी सदैव त्याच्या जवळ राहीन. आणि म्हणून कृष्णाच्या गळ्यात जी माळ आहे ना, त्याला वैजयंती माळ म्हणतात. वैजयंती. अप्रतिम. मला वाटलं एखादं नृत्यच मी पाहते. अप्रतिम, फारच छान. थँक्यू. तुला नृत्याचा अभिनय करण्यामध्ये किती उपयोग झाला? खूप 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 खूपच. कारण भरतनाट्यम हे मुळात अभिनय आणि नृत्य याचा संगम आहे. तसंच प्रत्येक नृत्य आहे, पण भरतनाट्यम मध्ये याच्यावरती जास्त करून जोर दिलेला आहे. त्याच्यामुळे कारण भरतनाट्यम मध्ये बघशील एकतर हस्त खूप आहेत, पताक त्रिपताक वगैरे ते आहेतच, त्याच्यात तुम्ही हस्तमुद्रातून खूप बोलू शकता. आणि आता भुवया आपण म्हटलं तर आपण भुवयांनी नुसतं कसं बोलायचं, डोळ्यांनी कसं बोलायचं की कशी आहेस, हे विलन झालं ना हे. अच्छा, काय रे, कसं आहेस, प्रेम आहे, शृंगार रस आहे. तर हे छोटे छोटे जे हवं किंवा नुसते गाल आपण हलवतो किंवा नुसतं पण चेहऱ्यानी जे बोलतो, डोळ्यांनी जे बोलतो, ते ह्याच्यामध्ये खूप आहे. त्याच्यामुळे भरतनाट्यम हा संपूर्ण एक व्यायाम आहे असं मला वाटतं. कधी तुझ्या वाट्याला रामची भूमिका आली आहे? नाही ना, एकच मालिका मी कुठली तरी केली. ऍक्टिंगचा स्कोप दाखवण्यासाठी चेहरा तसा नाही आलंय का? आलंय आलं आलं असं आलेलं आहे. आणि मी त्याच्यामध्ये केली होती, पण त्याच्यामध्ये प्रेमळ आई आणि आतमध्ये कुठेतरी खुनी आई अशी होती ती. मी एक मालिका केली होती पण ती काही फार चालली नाही, पण लोकांना पसंत नाही पडत कारण घाडगाणी सून होतं. तर त्याच्यामध्ये आधी तशी आजी होती की ते एकदम करारी आणि हिटलर होती ती. पण चॅनलकडे लेटर यायला लागले की त्याच्याबद्दल जुने ते रेशीम गाठी माझी सिरियल झाली होती, त्याच्यामध्ये ती माई होती, ती लोकांना भयंकर आवडायची. आणि ती माई ही लोक खूप आहे का, त्या माईमध्ये स्वतःची आई शोधायच्या. तर त्यांच्याकडे पत्र गेली चॅनलकडे की नाही, आमच्या माईला तुम्ही असं दाखवू नका, आमची माई अशी हिटलर नाहीये, ती खूप प्रेमळ आहे, ती खूप समजून घेणारी आहे. एका रात्रीत मला सांगितलं नाही, तुमचं हळू चेंज करा. असं वाटत नाही की तुला की चॅनल खूप इंटरफिअर करतं? अरे खूप, कारण सिरियल बघता बघता लक्ष आणि हे का चेंज केले म्हणजे कळतं हे. त्यामुळे पूर्वी काय व्हायचं म्हणजे, पूर्वी आपण करायचो दूरदर्शन किंवा अल्फा होतं झी मराठी, तर तेव्हा काय होतं, पायलट द्यायचो बघ आपण की ह्या मालिकेमध्ये काय होणार आहे, सुरुवात मध्य आणि शेवट असं असायचं. आणि मग आपल्याला आणि मग हिला प्रोड्युसरच्या हातात दिलं की मग चॅनल फार त्याच्याकडे लक्ष घालायचं नाही. मुळात हे जे टी आर पी जे गणित आलंय ना, तिथे घोळ झालंय सगळं असं मला वाटतं. की टी आर पीच्या ह्या कॉम्पिटिशनमध्ये ना त्याचा दर्जा मारला जातो असं मला वाटतं. एका एखाद्या कलाकृतीचा दर्जा मारला जातो असं मला वाटतं. आणि पूर्वी 13 एपिसोड असायचे, पार पार तर 52 एपिसोड व्हायचे. तर तसं आणि त्या कलाकारांना सुद्धा वेगवेगळे रोल करायला मिळायचे. आपण एका वेळी दोन दोन मालिकांमध्ये काम करायचो, आता तुम्हाला एकाच मालिकेमध्ये काम करावं लागतं, एकाच चॅनलवरती काम करायला लागतं. म्हणजे त्या चॅनलच्या दोन मालिकेमध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकत नाही. ट्रॅक पूर्ण चेंज होतो, चेंज होतो. एका रात्रीत आर्टिस्ट बदलतो, त्याचंही कुणाला आता काही राहिलेलं नाहीये. एका रात्रीत तुम्ही बदलता. तर त्याच्यामुळे मला काय वाटतं की ह्या लेखकांवरती ह्या दिग्दर्शकांवरती विश्वास ठेवायला पाहिजे, तर ते काहीतरी चांगलं काम देऊ शकतील. तर एखादा सीन चालू असताना थांबा थांबा थांबा, चॅनलकडनं काहीतरी आलंय वेगळं, आपण हे चेंज करायचंय. अरे सीन चालू आहे आत्ता, गरम गरम सीन येतात, आर्टिस्ट बसलेले असतात गरम गरम. आणि आम्ही बघतो आता माझ्या कितीतरी मैत्रिणी म्हणजे मुग्धा गोडबोले, शिल्पा नवलकर, मधुगंधा कुलकर्णी, विवेक आपटे, हे सगळे उत्तम लेखक आहेत. त्यांची भाषा उत्तम आहे आणि ते इतकं छान लिहितात. आणि जेव्हा आम्ही दौऱ्यावर जातो किंवा आम्ही एखाद्या आता बाईपण भारी देवाच्या निमित्त प्रमोशनला जायचो, तर ते सगळं झाल्यानंतर शिल्पा रात्री 2 वाजता सुद्धा लिहित बसायची. म्हणलं अगं काय इतकं, नाही 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 तर उद्या शूटिंग नाही होणार, गाणे चेंज करून आले ते करून द्यायचे. अशी वेळ का यावी? तर मला असं वाटतं की सगळ्या कलाकारांवरती याच्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे. आणि मग त्यांची काही गणित असतील, मग चॅनलचे काही चुकतंय किंवा चॅनल त्यांची काही मजबुरी असेल असं मला वाटतं. नाही तर ते त्यांना काय आनंद मिळत असेल यांना सगळ्यांना छळण्यात, छळवणूकच म्हणेन मी, त्यांना सुद्धा काय आनंद. पण जर हे सगळ्यांनी बसून चर्चा करून जर हे सोडवलं ना गणित, तर ते आरामात सुटेल असं मला वाटतं. जर तुमचं पेपर वर्क नीट असेल, कारण आता माझ्या नशिबाने मी अशा लोकांकडे काम केलं ना की ज्यांच्याकडे पेपर वर्कला महत्व दिलं जातं,
आता मी लाईफलाईन नावाची मालिका केली होती, तेव्हा विजय मेहता डिरेक्टर होत्या. त्यांचं पेपर वर्क इतकं मजबूत होतं त्यांचं की आम्हाला कधी विचारायलाच जावं लागलं नाही. किंवा शांती नावाची मी मालिका केली जी पहिली डेली सोप होती भारतातली, त्याचं पेपर वर्क इतकं मजबूत होतं. किंवा आपण म्हणतो एखाद्या संसाराचं पण म्हणतो की आपल्या संस्कारांचा पाया जितका मजबूत असेल तितकं आपली बिल्डिंग वरती उभी राहते. तसं जसं एखादी मालिका तुम्ही करत असाल तर त्याचं निदान कमीत कमी 8 दिवस अगोदर तरी वर्कशॉप व्हायला पाहिजे. जसं शांती मालिका जेव्हा आम्ही केली तेव्हा जेव्हा ती मालिका ठरलं आपण करायची तेव्हा सगळ्या कलाकारांना एकत्र बोलवण्यात आलं. काही नाही, पहिल्या दिवशी नुसती आमची एकमेकांच्या आहे, अच्छा तू अमृता का, मी सुकन्या, काही नाही नुसतं बोला, गप्पा मारा. ते गप्पा झाल्यानंतर मग तू काय करतेस, मग अच्छा अमृता काय करते, तू काय ऐकलं समृताबद्दल आणि अमृता तुला कशी वाटते त्याच्याबद्दल तू सांग. ते मी सांगणार, तुला सांग सुकन्याबद्दल काय वाटतं ते तू सांग. दुसऱ्या दिवशी आम्हाला आमच्या काही स्क्रिप्ट आल्या, नुसत्या वाचा, त्याच्यामध्ये एक्सप्रेशन नको, काही नको, काही नको. मग आता तुझं आणि सुकन, तुझं आणि अमृताचं काय रिलेशन आहे या मालिकेमध्ये, त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करा, तुम्हाला काय वाटतंय आणि मग ते नरेट करा. तिसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं तर जी कालची जी आपल्याला स्क्रिप्ट मिळेल त्याच्यामध्ये आता इमोशन घेऊन तुम्ही वाचा, तुमचे कॅरेक्टर्स तुम्हाला कळलेत त्या त्याप्रमाणे तुम्ही वाचा. मग ते वाचून झाल्यानंतर तुला वाटलं का हिने बरोबर वाचलं, नसेल तर काय चुकलं ते सांग, तुला वाटलं का. ह्या अशा चर्चा व्हायच्या आमच्या, ब्रेन स्ट्रॉम म्हणतात तसं व्हायचं. मग ते झाल्यानंतर कॉस्ट्युम आले आमचे, मग आमच्या प्रत्येकाची माप, मग प्रत्येकाचा मेकअप कसा असेल, मग पार्टीचा मेकअप कसा असेल, हेअरस्टाईल कशी असेल प्रत्येक सीनला, हे करण्यात आलं. 4 दिवसांनी आमचे सगळ्यांचे कॉस्ट्युम झाले. प्रत्येक कॉस्ट्युम घालून बघा, म्हणजे ह्याचं फिटिंग बरोबर म्हणून सगळे बरोबर आहेत नाही, ब्लाऊज घालून बघा, प्रत्येक ड्रेस घालून बघा, प्रत्येक हेअरस्टाईल करून बघा, हे सगळं तिकडे केलं. 7व्या दिवशी आम्हाला सेटवरती नेण्यात आलं, सेट कसा आहे आम्हाला समजून देण्यात आलं. आणि पहिल्यांदाच आम्ही 3 कॅमेरा सेटअपवर काम करत होतो, ते कॅमेरे कुठे लावलेले आहेत, त्याचं ऑपरेशन कसं असणार आहे हे आम्हाला सांगण्यात आलं. ते झालं. त्याच्यानंतर आमच्याकडनं एक मॉक सीन 8व्या दिवशी करण्यात आला, कॉस्ट्युम घालून लाईट कसा असणार आहे, माईक तुम्हाला तेव्हा दूरदर्शनला माईक होते आपल्याला मोठं असं तसे माईक होते, ते लावून तुम्ही कसं काम करणार आहात, तुझी रूम काय कुठली आहे, तुझ्या रूमचा हा जो दरवाजा आहे हा दरवाजा बंद झाला की तुझ्या भावाची रूम होणार आहे, तर ह्या रूम मध्ये तुला काय वाटतं की तुझ्या कॅरेक्टरच्या दृष्टीने तुला अजून काय प्रॉपर्टी हवी आहे ते तू आम्हाला सांग, ते आम्ही तुला इथे देऊ. त्यामुळे काय झालं की आम्ही त्या सेटच्या प्रेमातही पडलो, ती रूम आमची आम्हाला वाटायला लागली, त्यामुळे तिथलं वावरणं खूप सोपं झालं आम्हाला. आणि मग जेव्हा आम्ही सेटवरती गेलो ना तेव्हा आम्हाला सगळं माहिती होतं, मग त्यामुळे आम्हाला जास्त वेळ नाही लागला सांगायला की तुझं आणि माझं नातं काय आहे, कसं बोललं पाहिजे, फार सांगायला नाही लागलं. त्यामुळे अर्धा तास रिहर्सल करायची, अर्धा तासात टेक व्हायला पाहिजे जास्तीत जास्त. पण आम्ही सगळे नाटकातले होतो, अमर तलवार, यतीन कार्यकर, मंदिरा बेदी, तिचं नाटक पहिलंच होतं, सुनील शेंडे, ज्योत्स्ना कार्यकर, हे सगळे आम्ही नाटकातले होतो, इरावती अशी, त्यामुळे पट 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 आमचं पाठांतर व्हायचं, उभी जाऊन करायचो. त्यामुळे अर्धा तास अख्खा सीन व्हायचा आमचा. त्यावेळेला सुद्धा आम्हाला तिकडे ब्रेकफास्ट मिळायचा, UTV चं प्रोडक्शन होतं, त्याच्यानंतर लंच ब्रेक वेळेतच, कारण आमचा अधिपोचा डायरेक्टर इतका शिस्तीचा होता, सीन चालू असला ना तो थांबवायचा, थांबवा 1:30 वाजला ब्रेक करायचा, 1 तासाचा लंच ब्रेक, त्याच्यानंतर परत या जोमाने काम करा. 6 वाजता तो आपणच पॅकअप म्हणायचा, अरे 2 लाईनी राहिले तरी होऊन जातील, उद्या सकाळी आला खरं ना. आता जे काय चालतंय त्याच्यात आणि पूर्वीच्या फरक वाटतोय तुला? खूप बदल झालाय, खूप बदल वाटतो. तेव्हाचे असिस्टंट सुद्धा हुशार होते, तेव्हाचे असिस्टंट सुद्धा कामाची अर्ज होती की मला काहीतरी करायचंय, मला कायम असिस्टंट राहायचं नाहीये, मला सुद्धा दिग्दर्शक व्हायचं आहे किंवा मला ज्यातनं शिकायचंय, आणि म्हणून जीव तोडून काम करायचं. ते सुद्धा त्यांना सुद्धा त्यांना कधी सांगायला नाही लागलं की यतीन कार्यकर म्हणजे कोण, अमर तलवारने आयुष्यात काय केलंय, ते अभ्यास करून आलेले होते की अमर तलवारने आयुष्यात काय केलंय, त्यामुळे त्यांना कधी सांगायला नाही आलं कुणाला रिस्पेक्ट द्यायची, कुणाला नाही द्यायचं. किंवा स्क्रिप्टच्या बाबतीत सुद्धा आलेले ते सगळे दिवसभरात काय एपिसोड्स आहेत, कुठले कुठले करायचे, हे सगळं माहिती असायचं. कारण त्या असिस्टंटनाच माहिती नसतं काय आहे, गोष्ट काय आहे,
कॅरेक्टर काय आहे हे त्यांनाच सांगितलेलं नसतं. दिग्दर्शकाला माहिती नसतं आज काय सीन करणार आहे, कारण स्क्रिप्टच आलेली नसते अप्रूव्हल. टायमिंगचं काय? 9 ते 10 ही शिफ्ट कुठून आली हे मला अजून कळत नाही. कारण आपण जेव्हा काम करायचो एपिसोड वाईज तेव्हा 9 ते 6 केले काम, 3 दिवसात 1 एपिसोड व्हायचा. आणि त्यावेळेला एका वेळेला 4-4 सिरियलमध्ये काम करायचे की ह्या सेटवरनं त्या सेटवर, त्या सेटवरनं त्या सेटवरती. पण 10 पुढे कधीच कोणी काम करायचं नाही. पण आता म्हणजे 10, 10:30, 11, 12 90 तास लोक काम करतात एपिसोड पूर्ण करायचे. जे महत्वाचे कलाकार आहेत त्यांना प्रमोशनसाठी बाहेरगावी पाठवलं जातं, म्हणून मग आदल्या दिवशी सकाळी 7 ते रात्री 10-12 पर्यंत काम करायचं आणि मग प्रमोशनसाठी जायचं. पण मला अजून एक सगळ्यात काय वाटतं, प्रत्येकाला काम झाल्याबरोबर पैसे मिळतात किंवा महिना झाला हे चॅनलच्या बाबतीत 3 महिन्याने कुठून, 3 महिने कुठून आले आम्हाला पण सुद्धा 90 दिवसानंतर पैसे मिळतात. आता आपल्या घरात जी काम करते बाई केरला अधिकर तिला सुद्धा आपण महिन्याच्या महिन्याला पगार देतो आणि आपल्याला 3 महिन्यांनी पगार, हे कुठून आलं? काही काही जणांकडे 2:30-2:30 वाजेपर्यंत लंच ब्रेकच झालेला नसतो, जेवण चांगलं नसतं. आणि मोठे मोठे आर्टिस्ट असतात 30 ते 40 लाख रुपये घेतात पूर्ण चित्रपटातल्या कामासाठी. पण तुला वाटतं का तेवढे रिटर्न मिळतात? नाही. त्यांच्या नावावरती लोक येतात थिएटरमध्ये? नाही. कारण सध्या चित्रपटांच्या गणितच फार वेगळं. आता एखादा चित्रपट बाई पण भारी देवा आजही लोकांना एवढा आवडतोय. पण तुला गंमत माहितीये, बाई पण भारी देवा लॉकडाऊनच्या अगोदरचा सिनेमा आहे आणि जवळजवळ 5 वेळा त्याची तारीख अनाऊन्स झाली आणि तो झाला असं चित्रपट प्रदर्शन. आणि आम्ही तर सगळ्यांनी आशाच सोडली की नाही आता काही होणार नाही याचं, इतक्या वेळ रिलीज डेट आपण अनाऊन्स केली. पण जसं मी कुसुम बनवलेल्याच्या याचं म्हटलं तसं प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, तशी याची वेळ आली ती आणि तो सुपरहिट झाला. तर बाई पण भारी देवा या चित्रपटात काम करताना याचे काही अनुभव सांग. अरे खूप, आम्ही खूप धमाल केली. मुळात बाई पण भारी देवाच्या वेळेला सुद्धा रिडिंगला जमेपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही कोणकोण काम करणार आहोत. केदारनी प्रत्येकीला वेगवेगळं भेटून सांगितलं की मी सिनेमा करतो आणि प्रत्येकीने आम्ही हो म्हटलं. आणि गंमत तुला सांगते, मराठी चित्रपट आपण करत असताना मराठी कलाकार हा पैशाचा फार विचार नाही करत. गोष्ट काय आहे, भूमिका काय आहे, दिग्दर्शक काय आहे, किंवा एखादा नवीन दिग्दर्शक आला तरी त्याला उभं करायचंय, चांगला वाटतोय, हा प्रामाणिक आहे, आपण काम करूया. आपण भावना जास्त महत्वाच्या तिकडे हे करतो, भावनेने आपण काम करतो मला असं वाटतं, पैशाने खूप कमी करतो. तर त्याच्यामुळे आम्ही हे जे केलं, केदारने आम्हाला विचारलं, प्रत्येकालाच करायचं होतं काम. जेव्हा रिडिंगला आम्ही भेटलोय तेव्हा अरे तू बंधू मशी आहे, अरे रोहिणी मशी आहे, शिल्पा तू आहेस. शिल्पा आणि मी तर 40 वर्षापासूनच्या मित्र आम्ही मैत्रिणी आहोत, पण तरी आम्ही आमच्यात एक नियम आहे, अलिखित नियम आहे जो न बोललेला आहे, की आपलं काम दिसणारच आहे, ते काम जोपर्यंत फ्लोअरवर जात नाही तोपर्यंत बोलायचं नाही. त्यावेळी म्हटलं अरे तू आहेस, एकदम आम्हाला सरप्राईज होतं ते. मग त्याचं वर्कशॉप आम्ही केलं आणि त्याच्यातच आम्हाला खूप मजा आली आणि आम्हाला तेव्हाच कळलं की आपण काय धमाल करणार आहोत. आणि मुळात केदार पण धमाल माणूस आहे, कामाच्या वेळेला काम आहेच तेवढाच तो शिस्तीचा पण आहे, पण तेवढाच त्याने आम्हाला फ्रीडम पण दिला. जसं मी तुला म्हटलं शांतीचार्य विचारलं तसं त्याने आम्हाला प्रत्येकीला सांगितलं तुमच्या कॅरेक्टरसाठी तुम्हाला काय काय हवं असं वाटतंय, एखादी प्रॉपर्टी हवी असेल, एखादा तुम्हाला काही शब्द एखादा असं ना काही जणांचं असतं की काय आपण म्हणू त्याला पालुपद, तसं पालुपद कुणाला हवं आहे किंवा काय तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही विचार करून सांगा, त्याप्रमाणे आपण करू. हा फ्रीडम त्याने दिला आम्हाला आणि मग आम्ही करून दाखवायचो की आता त्याच्यातलं रुमाल आहे तर ते मी सांगितलं होतं. म्हणलं मला रुमाल हवा आहे, हा युगाला आमच्या जिने कॉस्ट्युम केलं, तो म्हणा रुमाल. म्हणलं हो मला रुमाल हवा आहे, कारण मी ऑब्झर्व करत असे सतत, निरीक्षण कामी येतं. माझ्या माहेर एक खिडकी आहे, त्या खिडकीजवळ मी बसलेली असते खूप तेव्हा आणि मी ऑब्झर्व करायची बायकांना लोकांना सगळ्यांना, ते कुठेतरी मी वापरायचे. तसंच इथे सासरी आमच्याकडे गॅलरी आहे तर तिथे मी बघत असे सारखी आणि तिकडनं मला आमच्या बँकेतल्या माझ्या काही मैत्रिणी जाताना दिसतात, त्या कसं चालतात की किती घाई असते, लवकर पोचायचं असतं, त्याच्यासाठी त्यांना रुमाल लागतो सारखा तो रुमाल एक असतो आणि रुमाल अशी आपण चाळा करतोय अस्वस्थता असते ना ती दिसते, म्हणून मला तो रुमाल हवा होता. किंवा स्वामी
हे एका सीनमध्ये मी केलं उत्स्फूर्तपणे आलं आणि त्याने काही मला सांगितलं नाही की करू नको, मी करायला लागले. किंवा अडखळणं जे आहे माझं, तर एका एक दोनदा सीनमध्ये मी अडखळले, त्याच्यावर त्यांनी काही ऑब्जेक्शन नाही घेतलं, म्हणजे म्हणायला आवडतंय. त्याच्यानंतर बाकीच्या ढकलून पुढे येणं, हे सगळं तिथे ॲडिशन करत गेलो सीन करता करता. आणि त्याने त्याला प्रोत्साहन दिलं की हां काही बोलला नाही म्हणजे त्याला आवडतंय, आपण करूया. तर त्यामुळे अमृता मला वाटतं मी एकटी खूप बडबड करते ना, थोडासा चहा मिळेल का? चहा म्हणजे पण साखर नको हा त्याच्यात, काय थोडं डाएट चाललं ना माझं, थोडीशी बारीक होईल म्हणते तुझ्यासारखी. माझ्यासारखं चहा तुला दिसते काय पाहिजे आणि थोडस खायला मिळेल का? खायला नक्की, जे हवाय ते. तुम्ही कुठे चाललात? तुम्ही नाही कुठे जायचं? त्याच्या अगोदरचे एपिसोड बघा. पण एपिसोड बघण्यासाठी तुम्हाला अमृता फिल्म्सचे चॅनल सबस्क्राईब करायला लागेल, शेअर करायला लागेल आणि लाईक करायला लागेल. करणार ना? माझी मुलाखत बघायला मिळेल तुम्हाला. आणि आधीच्यांनी काय काय बोललंय, काय काय केलं ते मला जरा सांगा, म्हणजे मी जरा अजून प्रगती करेन ना, कारण माझ्या मुलाखतीला जास्तीत जास्त व्ह्यूज आले पाहिजेत. काय चल चहा घ्यायला जाऊया.